नमस्कार, माझ्या चॅनलवरती सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे. आज मी बनवते वालाची खिचडी. त्यासाठी पॅनमध्ये तेल गरम करून घेतलं आहे. त्यात एक चमचा मोहरी, एक चमचा जिरं टाकलं आणि दोन्ही तडतडलेलं आहे. आता त्याच्यामध्ये टाकते पाव चमचा हिंग आणि हे 5-6 मेथीचे दाणे टाकले आणि एक हिरवी मिरची आणि 5-6 कढीपत्त्याची पानं व्यवस्थित परतून घेते. थोडं त्याच्यामध्ये आता टाकणार आहे 1/4 चमचा हळद. 1/4 चमचा हळद टाकली, थोडीशी कोथिंबीर टाकली आणि एक हा मीडियम साईजचा कांदा आहे, कापून घेतलेला आहे बारीक. तो छान परतून घ्यायचा आहे. थोडा गुलाबीसर होईपर्यंत तो कांदा गुलाबी झालेला आहे. तर त्याच्यामध्ये टाकते हा मीडियम साईजचा एक टमॅटो कापून घेतलेला. हे मिश्रण छान परतलेलं आहे. याच्यामध्ये टाकणार आहे मसाले. हा 1/2 चमचा गरम मसाला टाकला आणि 1/2 चमचा लाल मिरची पावडर टाकलेली आहे. मसाल्यांचं प्रमाण प्रत्येकाच्या आवडीने कमी जास्त करायचं आहे. याच्यामध्ये टाकायचे वाल. वाल हे रात्रभर पाण्यामध्ये भिजत ठेवायचे. दुसऱ्या दिवशी पाणी काढून टाकायचं, एका कपड्यामध्ये बांधून ठेवायचे. मग तिसऱ्या दिवशी त्याला छान मोड येतात, मग ते सोलून वापरायला घ्यायचे. त्याच्यामध्ये एक बटाटा घेतला आहे छोटासा, त्याचे बारीक तुकडे करून ते घालते. आता 2 वाट्या तांदूळ घेतलेले आहेत, स्वच्छ धुवून घेतले आणि मग त्यातलं पाणी काढून टाकून गाळणीवरती ते निसरत ठेवलं होतं पाणी. आणि 1/2 तास आधी ते धुवून घेतले होते तांदूळ. त्याच्यामध्ये सुपारी एवढा गूळ घालते आणि 1 चमचा लिंबाचा रस घालते. आता थोडीशी कोथिंबीर पण घातली. आता सगळं व्यवस्थित परतून घेते आणि आता घालायचे चवीनुसार मीठ. वापरलेला तांदूळ आहे तो 2 वाट्या तांदूळ घेतला होता आणि तांदूळ जुना आहे, त्यामुळे ह्याला पाणी घालताना डबल पाणी लागणार तांदळाच्या. तर 4 वाट्या पाणी मी गरम करायला ठेवलं होतं, ते पाणी घालून घेतलेलं आहे. आपल्या खिचडीला उकळी आलेली आहे. याच्यामध्ये आता मी घालणार आहे 1/2 वाटी ओला नारळ खवणून घातलेला आहे. तर हे तयार झालं आहे. याच्यावरती झाकण ठेवून अगदी मंद गॅस करून खिचडी शिजायला ठेवलेली आहे. वा, खिचडी तयार झालेली आहे. याच्यामध्ये मी आता घालणार आहे 2 चमचे साजूक तूप. साजूक तुपाने खिचडीला खूप छान चव येते आणि मग ही गरम गरम खायला देणार आहे. तर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला तर लाईक करा आणि माझ्या चॅनलला अजूनपर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा. धन्यवाद.